पहिले तरुण पिढीला सांगीन की नोकरीपेक्षा छोट्या छोट्या व्यवसायात जास्त लोकांनी पदार्पण करावं. आज आपण बघतोय देशाचं नेतृत्व करतायत नरेंद्रजी मोदी, ते छोट्या छोट्या उद्योगांना सुद्धा चांगल्या प्रकारे लोन उपलब्ध करून देत आहेत. तर सगळ्या तरुण पिढीला माझा एक विनंती राहील की सगळ्यांनी छोट्या प्रकारचे उद्योग करावेत व आपल्या देशाचं नाव मोठं करावं. स्वप्नील, क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटचं मैदान म्हटलं की आपल्याला सर्व खेळाडू आठवतात. आपण, तू पण क्रिकेट पाहतोस, क्रिकेटचा चाहता आहेस, आणि तुला असा कोणता खेळाडू आवडतोय भारतीय क्रिकेटमधला किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामधला? आंतरराष्ट्रीयमध्ये बघायला गेलो तर आपले सचिनजी तेंडुलकर हे तर आपल्या देशाचे सगळ्यात मोठे क्रिकेटचे देव आहेत, तेच माझेसुद्धा सगळ्यात फेवरेट आहेत. आणि काय संदेश देशील या संपूर्ण खेळाडूंना? खेळाडूंना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधागड तालुक्याची एक चांगली टीम बनून ती मोठ्या लेवलवर खेळायला गेली पाहिजे, याप्रमाणे प्लेयर्स तयार झाले पाहिजे तिथे. त्यासाठी मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे कळलं की छोट्या मुलांना क्रिकेटचे इथे क्लासेस चालू झालेले आहेत. ते क्रिकेटचे क्लास छोट्या मुलांसाठी नसून मोठ्यांनी पण त्याच्यातनं काहीतरी शिकून एक चांगली सुधागडाची टीम तयार करून आपण आपली कुठेतरी वरच्या लेवलला नाव न्यावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद स्वप्नील, तू दिलेल्या शुभेच्छांबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेच्या सहकार्याबद्दल. स्वप्नील मोटर्स तर्फे